आठवड्यापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. चिक्कोडी तालुक्यासह इतर अन्य गावांनाही पावसाने झोडपून काढले आहे. चिक्कोडी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे नाले ओढे आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेले दिसून येत आहे. चिक्कोडी तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चिक्कोडी मिरज राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहन धारकांना प्रवास करतेवेळी समस्या होत आहेत. तसेच पाऊस अतिप्रमाणात झाल्याने शेतीवाडीत पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. चिक्कोडी तालुक्यातील अंकली ग्राममधील रस्त्यावर पाणी साचले आहे, यामुळे अनेक गावांचा देखील संपर्क तुटला आहे. पुन्हा पावसाने थैमान घातल्याने पुन्हा एकदा महापूर येण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. ऐन भात कापणीच्या वेळी पावसाने आपली हजेरी लावल्याने यावर्षी भात पिकांची मोठी नुकसानी झाली आहे. जर अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिला तर पुन्हा एकदा महापुराला सामोरे जावे लागणार आहे.